माझ्या छोट्या मित्र मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? गोष्ट ऐकायची ना? आज मी तुम्हाला एका घोड्याची गोष्ट सांगणार आहे. एका गावामध्ये एक व्यापारी राहत होता. त्याच्याकडे एक खूप छान घोडा होता, पांढरा शुभ्र, ऐटीत चालणारा. व्यापारी त्याच्यावर बसून सगळ्या गावामध्ये अगदी छान रुबाबात फेरफटका मारायचा. हळूहळू तो घोडा म्हातारा व्हायला लागला. त्याच्याने चालवेना पळवेना तो बसून राहायला लागला. मग व्यापाऱ्याने विचार केला, या घोड्याचा मला काहीच उपयोग होत नाही, मग कशाला बरं मी याला सांभाळायचं, कशासाठी याचं पोषण करायचं? म्हणून त्यांनी विचार केला की या घोड्याला कुठेतरी लांब सोडून द्यावं. त्यांनी त्याच्या सेवकाला आज्ञा केली, जा रे, या घोड्याला कुठेतरी गावाबाहेर लांब सोडून ये. सेवक त्या घोड्याला घेऊन निघाला. त्यांनी विचार केला, या घोड्याला कुठे बरं सोडावं? तेवढ्यात त्याला एका रानामध्ये पडकी विहीर दिसली. त्यांनी विचार केला, या विहिरीमध्ये घोड्याला टाकून द्यावं. आणि तसंच त्यांनी घोड्याला त्या विहिरीमध्ये टाकून दिलं आणि निघून गेला. घोडा बिचारा विहिरीमध्ये पडल्या पडल्या विचार करायला लागला की मी जेव्हा तरुण होतो, छान पळत होतो, तेव्हा व्यापाऱ्याने मला सांभाळलं, माझे लाड केले. पण आता माझं वय झालं, मी म्हातारा झालो, म्हणून मला टाकून दिलं. असा विचार करून घोडा खूप दुःखी कष्टी झाला आणि अगदी बसून राहिला. त्याच्या आजूबाजूला तिथे एका देवळाचं काम चाललेलं होतं. काही कामगार जमीन खणत होते आणि ती खणलेली माती कुठे बरं टाकावी असा विचार करत होते. तेवढ्यात त्यांना ती पडकी विहीर दिसली. त्या कामगारांनी त्या विहिरीमध्ये माती टाकायला सुरुवात केली. माती वरून अंगावर पडल्या पडल्या घोडा दचकून जागा झाला आणि उभा राहिला. त्याने विचार केला की व्यापाऱ्याने जरी आपल्याला टाकून दिलं असलं तरी आपलं आयुष्य आपण अजूनही चांगलं जगू शकतो. मग त्याने ती माती सगळी झटकली आणि त्या मातीवर तो उभा राहिला. हळूहळू मातीवरनं पडत होती, घोडा माती झटकत होता आणि उभा राहत होता. काही दिवसांनंतर इतकी माती त्या विहिरीमध्ये पडली की ती विहीर पूर्ण भरून गेली आणि त्याच्यावर छानपैकी तो घोडा उभा राहिला आणि बाहेर येऊन रानामध्ये दूर पळून गेला. काय छोट्या मित्र मैत्रिणींनो, काय लक्षात आलं या गोष्टीवरून? आपल्याला देखील अनेक लोक नावं ठेवत असतात, काहीतरी बोलत असतात, म्हणून आपण दुःखी होतो की नाही? पण आपणच विचार करायचा की याच्यावर कशी मात करता येईल, जशी घोड्यानं केली. आवडली का गोष्ट? मला जरूर कळवा. भेटूया पुढच्या गोष्टी सकट. तोपर्यंत बाय बाय.